रसिको नमस्कार, मुग्धा वैशंपायन ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. विभागजवळ भरपूर शंकराची देवळं आहेत, त्याच्यापैकी आमच्या आवडतीची, आम्ही जिथे बरेचदा जातो अशा दोन देवस्थानांमध्ये आज आम्ही जाणार आहोत. आणि तिथलं दर्शन आम्ही जे घेणार आहोत ते तुम्हालाही व्हर्च्युअली का होईना घेता यावं यासाठी आम्ही व्लॉग करतोय. आम्ही निघालोय, ये बाय बाय, लेट्स गो. आम्ही आमच्या पहिल्या देवळाजवळ पोहोचलोय. हे देऊळ आहे अलिबाग पासून नागाव, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असू शकतं, नागाव हाटळे जवळ किंवा नागाव हाटळेला खार गल्ली आहे, तर तिथेच हे वंखनाथाचं देऊळ आहे. आणि तिथे आम्ही बरेचदा आलोय आतापर्यंत आणि फार लहानपणापासून येतोय. आणि इथे एक पोखरण आहे, तर तिथे आम्हाला लहानपणी जेव्हा आम्ही पोहायला शिकलो तेव्हा आम्हाला इथे याची फार इच्छा होती. अजून तसा योग नाही आलाय, पण आम्ही खूप वाट बघतोय की आम्हाला कधी तिथे पोहायला मिळेल. अलिबागकडून चौलच्या दिशेने जाताना साधारण 10 किलोमीटरवर ह्या सुंदर आणि ऐतिहासिक मंदिराची दीपमाळ रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि हे सुंदर मंदिर रस्त्याच्या उजव्या बाजूला लागतं. बाहेरून मंदिराचे 3 कळस दिसतात, 2 सभामंडपावरील आणि 1 गर्भगृहाच्या घुमटावरील. या मंदिराबाबत अजून एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथील घुमटावरील कमळाच्या पाकळ्यांच्या नक्षीकामाजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या चेहऱ्याचे शिल्प कोरले आहे. प्रथम दर्शनी हे मंदिर फार जुनं वाटत नाही, पण मंदिरासमोरच्या पुष्करणीचं किंवा पोखरणीचं काम निरखून बघितलं की लगेच कळून येतं की हे मंदिर फार जुनं आहे. ही पोखरण साधारण 50 फूट लांब आणि तेवढ्याच रुंदीची आहे. यातील पाण्याची पातळी कमी असताना याच्या आतील नक्षीकाम बघता येतं. अजून एक आकर्षणाची गोष्ट म्हणजे या पोखरणीमध्ये भरपूर कासवं बघायला मिळतात. शांताराम विष्णू अवळसकर यांच्या आंग्रेकालीन अष्टागर या पुस्तकात या मंदिराचे बांधकाम 1763 पूर्ण झालं असं नमूद केलं गेलं आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या कुलाबा गॅझेटमध्ये या मंदिराच्या बांधकामाचा काळ 1790 सांगितला गेला आहे. या काळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या निधीतून केशव महाजन या नागावच्या गृहस्थान करवी या मंदिराचं बांधकाम पार पडलं. गाभाऱ्याच्या आत शिवलिंग आहे आणि त्याच्यावर सोनेरी साज चढवलेला आहे. शिवलिंगाच्या मागे पार्वतीची मूर्ती सुद्धा दिसून येते. 12 पुण्यक्षेत्री 12 लिंगे 12 ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. 12 पुण्यक्षेत्री 12 लिंगे 12 ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. आणि आता यानंतर आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या देवस्थानाचं दर्शन घ्यायला. आणि आता आम्ही पोहोचलोय आमच्या दुसऱ्या देवस्थानाला. हे देवस्थान आहे चौलचं रामेश्वर मंदिर. या मंदिराशी रिलेटेड एक खूप छान आठवण आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओत पुढे नक्की सांगते. येस, हे आहे चौल मधलं रामेश्वर मंदिर. वंखनाथ मंदिराप्रमाणेच हे मंदिर सुद्धा फार पुरातन किंवा पूर्वीचं जुनं असं मानलं जातं. साधारण 250-300 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलं गेलं. ह्या मंदिराच्या बाहेर सुद्धा एक खूप मोठी आणि सुंदर अशी पोखरण आहे. असं म्हणलं जातं की चौल हे तिथल्या देवळांसाठी प्रसिद्ध आहे, कारण इथे साधारण 365 देवळं आहेत. चौलच्या या रामेश्वर मंदिरामध्ये एकूण 3 कुंड आहेत, एक पर्जन्य कुंड, दुसरं अग्निकुंड आणि तिसरं वायुकुंड. हे मंदिर अतिशय जुनं असल्यामुळे याचं बांधकाम अतिशय आखीव रेखीव, कोरीव आणि नक्षीकाम असणार आहे.
तर मी मगाशी म्हणाले होते की खूप छान आठवण आहे, ती आठवण तुम्हाला सांगते. आत्ता मगाशी मी एक पोखरण जी दाखवली, इथे ती पोखरण आहे. तर 3-4 वर्षांपूर्वी रामेश्वर देवळाच्या साठी एक सेवा असणारा एक कार्यक्रम मी केला होता, ज्याच्यात ह्या पोखरणीच्या आतमध्ये म्हणजे पोखरणीच्या वरती स्टेज बांधलं होतं, ज्याच्यावर आम्ही सगळे कलाकार बसलो होतो आणि गायलो होतो. आणि ती पोखरण खूप मोठी आहे, तर त्याच्या आजूबाजूला रसिक मायबा प्रेक्षक उभे होते आणि बसले होते. तर खूप हा पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा खरं तर, कारण पाण्याच्या वरती स्टेज बांधलं आहे आणि त्याच्यावर आम्ही गात होतो. तर एक खूप छान आठवण मला इथे आल्यावर रिकॉल झाली आणि ती तुमच्याशी शेअर करायची आहे. तर रसिक हो, आम्ही ज्या दोन्ही देवळांचं दर्शन तुम्हाला व्हर्च्युअली दिलं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल अशी मी आशा करते. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि मुग्धा वैशंपायन ऑफिशियल मी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू.